ज्या मार्चार्थ जे की सफाई कामगारांना मिळाली पाहिजे, सातवा वेतन आयोग आम्हाला लागू झाला पाहिजे यासाठी हा लाँग मार्च 2 दिवसापूर्वी निघालेला होता. आज त्या लाँग मार्चच्या संदर्भामध्ये अहमदनगर शहराचे सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांनी स्वतः मंत्रालयामध्ये 2 दिवस पाठपुरावा करून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेशानुसार या दोन्ही प्रश्नांची आणखी एक प्रश्नाची चर्चा करण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक दिनांक 10 तारखेला येत्या 10 तारखेला सकाळी 10:30 वाजता ही मंत्रालयामध्ये आयोजित केलेली आहे. बैठक आयोजित करण्याची जबाबदारी आणि स्थळ जे आहे ते नगरविकास विभागामध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कामगार संघटना म्हणून आम्हालाही त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. बाकी सर्व अधिकारी आणि महापालिका अधिकारी जिल्हाधिकारी ते उपस्थित राहणार आहेत. म्हणून आमदार साहेबांनी जे आमच्यासाठी एक प्रयत्न केले या लाँग मार्चच्या मागण्यांचे केस सोडवण्यासाठी त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आम्ही आमदार साहेबांना विनंती केली की शेवटपर्यंत मागण्यांची तेल लागण्यासाठी त्यांनी या मागण्यांच्या सोडवणुकीसंदर्भात आमच्यासोबत राहावं. त्यांनी तशी मानसिक तयारी दाखवलेली आहे तशी हमी आम्हाला दिलेली आहे. महापालिका प्रशासनाने जे आमच्यावर अत्याचार केले 2-3 दिवस त्या अत्याचाराच्या संदर्भातही भयाने त्यांना खडे बोललो आमदार साहेबांनी लगावलेले आहे. परंतु आता या घटनेतून महापालिका प्रशासन सुधारेल, त्यांचा व्यवहार सुधारेल अशी एक अपेक्षा आहे. पुन्हा जर आमच्यावर दडपशाहीची वेळ आली, त्यांचं जर धोरण महापालिकेचं दिसलं, तर पुन्हा एकदा आज आम्ही रस्त्यात थांबलो आहे. आम्ही दिल्लीपर्यंतही लाँग मार्च येऊ शकतो याचीच आम्ही आता महापालिका प्रशासनानं यापुढे ठेवावी. आणि पुन्हा एकदा सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचे आभार कामगार संघटनेच्या वतीने व्यक्त करतो आणि महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की उद्यापासून आपल्या आपल्या सेवेवरती कर्तव्यावरती आपण रुजू होऊन महापालिकेचं शासकीय कर्तव्य पार पाडावं अशी एक विनंती सर्व कर्मचाऱ्यांना करतो. 2 तारीख आणि 3 तारीख 2 दिवस हा महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांचा एक लाँग मार्च त्यांच्या मागण्यांकरता सातवा वेतन हा लागू झाला पाहिजे. त्याचप्रकारे इतर सफाई कामगार असतील, इतर कामगार बांधव असतील यांचे जे प्रश्न होते त्याच्या बाबतीतच्या प्रश्नाबाबतीमध्ये त्यांनी खरं तर हा लाँग मार्च सुरू केला होता. पण खरं तर लाँग मार्च महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जे काही कार्यालयीन पूर्तता असतील, शासन स्तरावरचे कागदपत्र लवकर गेले पाहिजेत, तर ते गेले नाहीत. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निराशाची भावना निर्माण झाली की महानगरपालिकेचं प्रशासन हे आपल्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून हा लाँग मार्च सुरू झाला होता. पण जसा लाँग मार्च सुरू झाला तर तसा आम्ही शासन दरबारी गेलो आणि शासनाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयाकडून कालच पत्र हे प्राप्त झालं की या सगळ्या विषयासंदर्भामध्ये सर्व अधिकारी वर्ग नगरविकास खाता असेल, वित्त विभाग असेल, या दोन्ही विभागाकडून त्याला मंजुरी लागतील. मग या दोन्ही विभागाची बैठक ही येत्या मंगळवारी 10 तारखेला सकाळी 10:30 वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित केली गेली आहे. आणि त्याच्याकरता कामगार प्रतिनिधी, मग त्याच्यामध्ये या कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदजी लोखंडे साहेब असतील, सन्माननीय आनंदजी वायकर साहेब असतील किंवा या कामगार संस्थेचे नेते सन्माननीय मुदगल साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी त्यांना जे जे काही अपेक्षित असतील त्या ठिकाणी आणले पाहिजेत. असे लोक महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी सर्व त्या ठिकाणी बैठकीवर उपस्थित राहणार आहेत. आणि याच्यामध्ये सर्व बैठकीमध्ये निर्णय हे सकारात्मक लावून घेण्याकरता ही बैठक आम्ही आयोजित केली आहे आणि निश्चित त्याच्यात मला सकारात्मक मार्ग निघेल अशी आम्ही सर्व पत्रक या ठिकाणी घेऊन आलो. सर्वांना विनंती केली की तुम्ही या कामगार बांधवांचं आंदोलन मागे घ्या, जेणेकरून आपल्यालाही कोणला अनेक आपण जर पाहिले तर आमचे कामगार बांधव हे पुढे शरीराने देखील थकलेले आहेत. कारण की सर्व जे काम करावं लागतं ते कष्टाचं काम आहे, सफाईचं काम कष्टाचं काम आहे, त्यामुळे लोक थकलेले देखील आहेत. म्हणजे आपण कुठेतरी स्थगित करावं आणि शहरामध्ये जे काय 2 दिवसांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जो काही बोजवारा झालाय, बाकीच्या कामामध्ये जे काही अडीअडचण निर्माण होऊ लागल्यात, तेव्हा आपण स्थगित करावं, हे काम पूर्ण पदावर आणावं. आणि त्यांनी देखील मोठं मन दाखवून या कामगार महोदयांनी या संघटनेंनी मोठं मन दाखवून ते कामगार आता आंदोलन स्थगित केलंय, लाँग मार्च स्थगित केलं आहे आणि याच्यामध्ये ते कामावर उद्यापासून रुजू होणार आहेत अशी एक चांगली भूमिका सकारात्मक भूमिका कामगार बांधवांनी संघटनांनी घेतली, त्यामुळे त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आणि महानगरपालिका आयुक्त असेल, त्यांचे या विभागाचे अधिकारी वर्ग असेल, यांनी सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये योग्य ती भूमिका योग्य ती खबरदारी पुढच्या काळामध्ये घ्यावी अशी एक आग्रही भूमिका या ठिकाणी आम्ही ठेवली आणि या बैठकमधून सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हा सर्वांना आहे. आणि सर्वांचेच मी या ठिकाणी ज्यांनी या विनंतीला मान दिला, कामगार प्रतिनिधी असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, यांचे आभार व्यक्त करतो.